खडकनाथ येथे जल जीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन व टावर कामाचा शुभारंभ। आमदार गणेश विखेरे यांच्या प्रयत्नातून खडकनाथ येथे 2.5 कोटीचा निधी मंजूर। आमदार गणेश विखेरे यांच्या प्रयत्नाने शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत खडकनाथ येथील ग्रामपंचायतीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी 2.49 कोटी निधी मंजूर झाला आहे। या योजनेअंतर्गत खडकनाथ गावात सर्वत्र पाईपलाईन 2091 नळ कनेक्शन व अत्यावश्यक त्या ठिकाणी 2 टावर टाकी कामाचा शुभारंभ करण्यात आला। ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडी सदलगाम क्षेत्राचे आमदार गणेश विखेरी हे होते। प्रारंभी चिक्कोडीचे जिल्हा पंचायत पाणी पुरवठा विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता RB बिरादर यांनी योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी खडकलाट ग्रामपंचायत क्षेत्रातील वाड्या वस्त्यामध्ये येणाऱ्या टावर टाकीची सदस्यांना माहिती दिली। यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सध्या बहुग्राम जलनिर्माण योजनेच्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी करून नदीकाठी जॅकवेलजवळ रॅम्पची व्यवस्था व्हावी, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे साधन मिळावे, या योजनेसाठी स्वतंत्र एक्सप्रेस विद्युत लाईन करावी, जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ विद्युत टिपांची व्यवस्था गळती बंद करावी, सॅम्पचे गिलावा करून बहुग्राम जलनिर्माण योजनेचे ठेका ग्रामपंचायतीला द्यावे असे आग्रही मागणी केले। या मागणीबद्दल आमदार गणेश विखेरी यांनी संबंधित अधिकारी बिरादर यांना सक्त ताकीद देऊन योजनास्थळी सर्व सुविधेबरोबर जॅकवेलजवळ रॅम्प बांधून खडकलाट जलनिर्मलसाठी तंत्र विद्युत लाईन अथवा TC देण्याचे आश्वासन दिले। यानंतर जल जीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन व टावर टाकी कामाचा शुभारंभ येथील काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, माजी सदस्य वासू गावडे, प्रवीण पाटील, चंद्रकांत भडगावे, बंडा सरदार राजू ढंग, शंकर गावडे, शरद खोत, रजनीकांत वराळे, अजित माळकरी, बाबासाहेब शिरगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले। या प्रसंगी ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार यांनी आमदार गणेश विखेरी यांच्या प्रयत्नाने खडकलाटसह वाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन व नळ जोडणी टावर टाकीसाठी 2.5 कोटीची निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले। तसेच या योजनेचा आमदार हुक्केरींच्या हस्ते शुभारंभ झाला असून सर्व पदाधिकारी व सदस्यांना घेऊन ही योजना यशस्वी करू अशी आशावाद व्यक्त करून माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी खडकलाटेत 80 कोटीची कामे केल्याचे सांगून यापुढे ही कामे होतील अशी हमी दिली। जल जीवन मिशन ये कामगारी 2.49 कोटी पाईपलाईन मधून मने मने की चावी शासक गणेश हुक्केरी माजी संसद प्रकाश हुक्केरी प्रयत्नदिंद खडकलाट खडकलाटली एला खडक मनुजवाडे पीरवाडे कुटांगवाडे तक्कारवाडे OST एला पाईपलाईन मने मने की चावी कुड व्यवस्थेली 2.49 कोटी अनुदान मंजूर माडि इवत्तु आ कामगारिगे जामीन नीडिदक्कागि एल्ल गणेश प्रकाश आभारी। आमचे नेते प्रकाशना हुक्केरी व तसेच आमचे आमदार गणेशना हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट ग्रामपंचायतच्या वतीनं जलजीवन मिशनचं काम आज सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडकलाटमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आणि कुठल्याच नवीन भाग खडकलाटमध्ये झालेला आहे तिथं प्रत्येकानं चावी व पाईपलाईनचं काम करण्याचं आज उद्घाटन माननीय गणेशराव हुक्केरी यांच्या हस्ते केलेलं आहे। तरी ते काम आम्ही सर्वजण सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांना बरोबरीनं घेऊन व्यवस्थितपणे काम करून घेऊ व ते काम करून दिल्याबद्दल आमचे नेते प्रकाशना हुक्केरी व गणेशराव हुक्केरी यांचं खडकलाटच्या नागरिकांच्या वतीनं मी धन्यवाद। या योजनेअंतर्गत पाईपलाईन व टावर टाकीचे काम खडकलाटेत सर्वत्र उच्च दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने यावेळी नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। या कार्यक्रमास रोहित यादव, रमेश पाटील, दिलीप शिंत्रे, गंगाराम पुजारी, प्रल्हाद माळगे, मिथुन वराळे, सुनील शिंदे,
पी डी ओ राजापुरे के ए बाडकर ठेकेदार बी बी पाटील यांच्यासह सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।